दिवाळी पाडव्यानिमित्त कोल्हापूर शहराच्या विविध भागात म्हशी पळवण्याच्या स्पर्धांसह म्हशींच्या सौंदर्य स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं. या वर्षीच्या पाडव्यालाही या स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांदरम्यान आमदार ऋतुराज पाटील यांनी सुद्धा म्हशी पळवण्याचा आनंद लुटला. कृषी संस्कृती जपणारे कोल्हापूरकर आपल्या पशुधनाला जीवापाड जपतात. शेतीबरोबरच दुग्धव्यवसाय शेतकऱ्यांच्या घरात समृद्धी आणतो. ही समृद्धी ज्या पशुधनामुळे येते त्या पशुधनाबद्दल दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं कृतज्ञता व्यक्त करण्यात येते. या दिवशी पशुपालक म्हशींना आकर्षकरित्या सजवतात. या सजवलेल्या म्हशी दुचाकी मागून पळवण्याचा एक वेगळाच नाद कोल्हापूरकरांनी जपलाय. पाडव्याच्या दिवशी कसबा बावडा पाचगाव इथं या म्हशी पळवण्याच्या स्पर्धा पार पडल्या. लांबलचक शिंग, भारदार शरीरयष्टी अशा विविध प्रकारची वैशिष्ट्ये असलेल्या म्हशींचा या स्पर्धांमध्ये सहभाग होता. आमदार ऋतुराज पाटील यांना सुद्धा या स्पर्धांना भेटी देताना दुचाकी मागून म्हशी पळवण्याचा मोह आवरता आला नाही. स्पर्धेत सहभागी झालेल्या म्हशींच्या मालकांना आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. पाचगाव इथल्या स्पर्धेच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आमदार ऋतुराज पाटील यांना खांद्यावर उचलून घेत त्यांचं स्वागत केलं. म्हशींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची ही परंपरा जपल्याबद्दल कोल्हापूरकरांचा अभिमान वाटत असल्याचं आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितलं. कसबा बावडा इथल्या स्पर्धेवेळी माजी नगरसेवक अशोक जाधव, श्रावण फडतारे, डॉक्टर संदीप नेजदार, अनिल कदम, रंगराव ठाणेकर, शैलेश पिसाळ यांच्यासह भारतवीर मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. तर पाचगाव इथं सरपंच संग्राम पाटील, जिल्हा बँकेच्या संचालिका स्मिता गवळी, माजी जिल्हा परिषद सदस्या मनीषा वासकर, नारायण गाडगी, संजय पाटील, शिवाजी भोळे आदी उपस्थित होते.